हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी विकास कामांचा सपाटा सुरू केला. मतदारसंघात कोट्यवधीचा निधी मंजूर केला आणि लगेच कामालाही सुरुवात केली. हातकणंगले तालुक्यातील मजले येथील नियोजित ड्रायपोर्टसाठीच्या जागेची आज मुंबई उद्योग विभागातील MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, MIDC कोल्हापूर जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पंधारकर यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवडे यांनी पाहणी करून हा पोर्ट कशा पद्धतीने उभा करण्यात येईल व जागा हस्तांतरित करण्यासंदर्भात चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ड्रायपोर्टची घोषणा केली. या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला अवघ्या काही दिवसातच यश आलं असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली होती. ड्रायपोर्टमुळे पश्चिम महाराष्ट्रासह गोवा व कोकण विभागातील उद्योगांना चालना मिळणार आहे. यावेळी हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, शिरोळ तहसीलदार अपर्णा मरीधुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, अरुणराव इंगवले, नियोजन मंडळाचे सदस्य प्राध्यापक प्रताप देशमुख, निशिकांत पाटील, भाऊसाहेब आवळे, मजलेगावच्या सरपंच मधुमती पाटील, रणजित पाटील, मजलेचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते. हातकणंगले प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.